ब्राह्मणाला प्रतिज्ञ द्या आणि एकापेक्षा जास्त ब्राह्मण जालना महानगरपालिकेमध्ये निवडून द्या असा आपल्या बोलण्याचा अर्थ होता। सुनील किंगावकर ही विनंती मला लागू होत नाही कारण मी केवळ ब्राह्मणाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही, मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो। भारतीय जनता पक्षाचे पुढारी रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य ऐकत होत मला गंमत वाटली। हे दानवे म्हणतात आपण ऐकलं का? मला माहित नाही। मला या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री झालेला पाहायचा आहे। कशाला जातीपातीमध्ये महाराष्ट्र फाडताय? हा महाराष्ट्र बहुजन समाजाचा आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंचा आहे। जनाब संजय राऊत, महाराष्ट्रातील आघाडीचं सरकार हे बहुजनांचं सरकार आहे असा भयानक फसवा दावा आपण आपल्या सभेमध्ये केला। कदाचित आपण महाराष्ट्रातील बहुजन समाजाला आपल्यासारखे शकुनी काकांचे हुजऱ्या समजत असाल। या महाराष्ट्रातील 135 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते बहुजन नव्हते का? की महाराष्ट्रातील हजाराच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ते शेतकरी बहुजन नव्हते का? या राज्यातील शेतकऱ्याच्या पाटीत खंजीर खुपसून त्यांची वीज तोडणी केली ते शेतकरी बहुजन नव्हते का?